अहो ऐकलत का, तुम्ही अजून किती दिवस व्यवसाय करीता दुकानवाला शोधणार आहात? अगं हो, मी शोधतोय शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी प्रशस्त इमारत आणि ग्राहकाला प्रशस्त पार्किंग, दर्जेदार बांधकाम चालू असणाऱ्या शुभ्रताप गोल्ड टॉवर मध्ये. अरे हो, खूप सुंदर प्रोजेक्ट आहे. शहराला साजेसे सुंदर प्रशस्त गाळ्या आहेत आणि अगदी योग्य किमती. शिवाय रेरा अप्रूव्ड असल्यानं कुठलेच टेन्शन नाही आणि फक्त 10% बुकिंग अमाऊंट भरून गाळा मालक होण्याची सुवर्ण संधी. मग घाई करा, आजच जाऊन स्वतःचा गाळा बुक करा. हो, मी आजच शिवप्रताप गोल्ड टॉवरच्या ऑफिसला जाऊन गाळा बुक करतोय. व्यवसाय आणि गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी म्हणजे शिवप्रताप गोल्ड टॉवर. नमस्कार, मी अरुणा आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. पलूस तालुक्यातील कोरोनाबाधित व्यक्तींच्या संख्येमध्ये वाढ झाली असून तालुक्यातील नागठाणे, बांबवडेसह माळवाडी येथे कोरोनाबाधित व्यक्ती सापडल्यामुळे पलूस तालुक्यामध्ये कोरोनाच्या धास्तीने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. माळवाडी येथील व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे समजता सदर गावामध्ये पलूस कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड, पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रागिनी पवार, भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विश्वास धेंडे यांनी तात्काळ भेट देऊन बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील व जवळच्या संपर्कातील लोकांची माहिती घेण्याचे काम सुरू केले. त्याचबरोबर माळवाडी येथे कंटेनमेंट झोन तयार करण्यात आला. माळवाडी येथील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने तात्काळ संपूर्ण गावामधून औषध फवारणी केली असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार पुढील 7 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर अनावश्यक कारणासाठी विना मास्क रस्त्यावरून व सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या व्यक्तीस प्रत्येकी 500 रुपये दंड करणार असल्याची माहिती सरपंच बाळकृष्ण जाधव, ग्रामसेविका गीता चौगुले, तलाटी ए बी लांडगे यांनी दिली. यावेळी भिलवडीचे तलाटी गौस महम्मद लांडगे, अमोल गुंडवाडे यांच्यासह आशा वर्कर उपस्थित होत्या. दरम्यान सदर कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील त्यांच्या कुटुंबातील 7 सदस्यांना पलूस येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. पलूस तालुक्यामध्ये आतापर्यंत COVID-19 60 बाधित रुग्ण आढळलेले आहेत. त्यापैकी 35 रुग्ण हे बरे झालेले आहेत आणि 25 रुग्ण उपचार घेत आहेत. पलूस तालुक्यामध्ये आज या माळवडी गावात 1 रुग्ण आढळलेला आहे. त्याचप्रमाणे नागठाणे आणि बांबवडे या ठिकाणी देखील 1 रुग्ण आढळलेला आहे. ज्या भागात रुग्ण आढळला आहे त्या भागामध्ये कंटेनमेंट झोन आपण तयार करत आहोत आणि त्याचे जे जवळचे ज्याचा जवळचा संपर्क झालेला असतो अशा लोकांना आपण संस्थात्मक विलगीकरण लकी हायस्कूल पलूस या ठिकाणी दाखल करतो. सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त नियमाचं पालन केलं पाहिजे. या परिस्थितीमध्ये आता बहुतेक गावामध्ये बाहेरून आलेले जे मुंबई किंवा इतर शहरातून जी लोक येत आहेत तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह असण्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्यांच्या संपर्कात आल्यामुळं या रोगाचे साथ येऊ शकते. त्यामुळं इतरांना बाधा होऊ नये म्हणून प्रत्येक व्यक्तीनं काळजी घेतली पाहिजे. मास्कचा वापर जो आहे, मास्कचा वापर कंपल्सरी केला पाहिजे. जे लोक मास्कचा वापर करणार नाहीत यापुढे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत पोलिसामार्फत दंड केला जाणार आहे. त्याचप्रमाणे 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येता कामा नये. 2 व्यक्तीमध्ये 1 मीटरचं अंतर असणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचं पालन करणं गरजेचं आहे. या जर आपण पालन केलं नाही तर याच्यामध्ये निश्चित धोकादायक परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे माझे सर्वांना आव्हान आहे की आपण सर्वजण नियमांचं पालन करू आणि सुरक्षित राहू, मास्कचा वापर 100% करू आणि सामाजिक अंतर ठेवू, जेणेकरून आपल्याला कुठलाही अडचण येणार नाही. मौसम वांकर, 7 स्टार न्यूज, पलूस.